वृद्धापकाळातले जे काही आजार असतात त्यासाठी त्यांना ट्रीटमेंट वेळच्या वेळी मिळणं किंवा इझिली मिळणं यासाठी व्यवस्था तयार करणं हा सुद्धा या कायद्याचा एक मुख्य उद्देश आहे. अनदर ऑब्जेक्टिव्ह फॉर इन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ सुटेबल मेकॅनिझम फॉर प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द ओल्डर पर्सन. बोरगाव उपचारजींनी आपल्याला सांगितलं की आपले आई वडील किंवा ज्येष्ठ नागरिक बऱ्याचदा आपली संपत्ती मुलाबाळांना देऊन टाकतात, त्यानंतर त्यांच्याकडे काही उरत नसतं आणि ती संपत्ती देताना मुख्य उद्देश हा असतो की त्यांनी आपला सांभाळ करावा वृद्धापकाळात, कारण त्या प्रॉपर्टीचा नेमकं माझ्या नावावर राहून किंवा ती सगळी संपत्ती माझ्या नावावर राहून काही नाही तर एक आनंदाने आई वडील आपली संपत्ती देऊन टाकतात पण नंतर मग त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यांचा ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि त्यांची जी काही लिबर्टी आहे, लाईफ आहे, त्याचं प्रोटेक्शन या कायद्याच्या माध्यमातून व्हावं हा सुद्धा एक कायद्याचा खूप महत्वाचा उद्देश आहे. आणि बोरकावजींनी आधी पण सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम असावं. खरं तर एक दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला की प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला वृद्धाश्रम तयार करावा लागतंय, पण जी काही आता सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या दृष्टीने वृद्ध व्यक्तींची तसं उलपट होऊ नये आणि त्यांचा जो काही वृद्धापकाळ आहे तो सुद्धा सुखात जावा आणि त्यांना जर समजा काही अडचणीच असल्या तर त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम असावं. वेलफेअर जी कन्सेप्ट आहे, कल्याण, आपण म्हणतो की भारत एक कल्याणकारी राज्य आहे आणि त्या कल्याणकारी राज्याचा उद्देश सफल करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम असावं असं सुद्धा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. तर हे चार मुख्य उद्देश आहेत आणि थोडक्यात सांगायचं झालं, सगळं सम अँड सबस्टन्स जर आपण घ्यायचं झालं तर या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे इट एम्स टू प्रोव्हाइड फिजिकल, इकॉनॉमिकल ॲज वेल ॲज इमोशनल सपोर्ट टू ऑल सिनियर सिटीजन हु आर इन डिस्ट्रेस. आपली भारतीय संस्कृती आहे मातृदेव भव पितृदेव भव, थोडक्यात ही संस्कृती टिकून ठेवण्याचं किंवा त्याचं पालन करण्याचं या कायद्यामध्ये आपल्याला हे केलेलं आहे. आता या कायद्यामध्ये पहिलाच शब्द आहे मेंटेनन्स. सुरुवात या कायद्याचं शॉर्ट टायटल आहे मेंटेनन्स. हा मेंटेनन्स शब्द कुठून आला, त्यांचा नेमका अर्थ काय ते आपण बघूयात. हा जो मेंटेनन्स शब्द आहे हा फ्रेंच वर्ड मेंटेनिअर पासून आला आहे आणि त्याचं लॅटिन जे काय त्याच्यामध्ये शब्द आहे तो ॲल्युमोनिया, आपण इंग्रजीत ॲल्युमोनी असं पण मेंटेनन्सला दुसरा शब्द आपण वापरतो आणि याचा खरा अर्थ आहे सस्टेनन्स. आणि याचा मर्म किंवा जिस्त आपण असंच म्हणू की फूड, क्लॉदिंग, एज्युकेशन अँड मेडिकल एड प्रोव्हाइड करणं हा थोडक्यात मेंटेनन्सचा मुख्य उद्देश आहे. या कायद्याकडे वळण्यापूर्वी आधी काही तरतुदी होत्या का त्या सुद्धा आपण बघूयात. तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 मध्ये या मेंटेनन्स बद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आहे, हिंदू दत्तक व चरितार्थ कायदा यातल्या कलम 20 मध्ये सुद्धा मेंटेनन्स बद्दल ओल्ड एज जे काही आपले व्यक्ती आहेत, घरातले ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये मुलगा जो काही मेजर सन आहे त्याच्यावर जबाबदारी देण्यात आलेली की त्यांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा आणि त्याबद्दल त्यांना मेंटेनन्स वगैरे द्यावं ही त्यांच्यावर कायद्याने टाकलेली जबाबदारी आहे. ही नुसती त्यांच्यावरच टाकलेली जबाबदारी नाही आहे तर मुलींवर सुद्धा टाकलेली आहे आणि एवढंच नाही तर मॅरिड मुलींवर सुद्धा ही जबाबदारी कायद्याने टाकलेली आहे. म्हणजे ती मुलगी मुलीचं लग्न जरी झालेलं असेल तरीसुद्धा त्यांची जबाबदारी संपत नाही. विशेष सांगायचं उद्देश या ठिकाणी एक असा आहे की प्रत्येक मुलाची ही इंडिपेंडेंट आणि सेपरेट जबाबदारी या कायद्यानुसार घालून देण्यात आलेली आहे. चार मुलं असतील तर प्रत्येकाची वेगळी जबाबदारी आहे, असं नाही सांगू शकत की तुम्ही त्यांच्याकडून मेंटेनन्स मागा, तुम्ही यांच्याकडून मेंटेनन्स मागा. प्रत्येक मुलाची वेगळी जबाबदारी आहे आणि आपल्या आदरणीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय असे आहेत, न्यायनिवाडे असे आहेत की आई वडील आपण ते ठरवू शकतात की त्यांनी कोणा मुलाकडून ती या कारणास्तव जबाबदारी झटकली नाही जाऊ शकत मुलांकडून की बाबा तुम्ही तो मुलगा जास्त सधन आहे त्याच्याकडून मागा किंवा त्या मुलाकडे जास्त हे आहे त्याच्याकडून मागा. आई वडील ठरवतील की कोणी मेंटेनन्स कोणाकडून मेंटेनन्स मागावा, तो त्यांचा प्रिव्हिलेज आहे, तो त्यांचा चॉईस आहे, कारण प्रत्येक मुलाची ही वेगळी आणि स्वतंत्र जबाबदारी आहे आपल्या आई वडिलांचा
सांभाळ आणि त्यांचं पुढं भवितव्य चांगलं कर. पुढे जाऊयात आपण. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मध्ये सुद्धा ही तरतूद करण्यात आलेली आहे. फक्त फरक दोन्ही कायद्यांमध्ये एक असाच आहे की इथं चाइल्ड डेथ स्टेप मदर हे पॅरेंटच्या डेफिनेशन मध्ये आहे, पण तर कलम 125 ची जी काही आपली तरतूद आहे फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये त्यामध्ये चाइल्ड डेथ स्टेप मदर म्हणजे ज्यांना काही स्टेप मदर आहेत, सवत्राई आहेत, ज्यांना मुलं स्वतःची नाही आहेत, तर त्या कलम 125 खाली कावटी मागू शकत नाही. तरी पण हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स ऍक्ट मध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे. आता हे कायदे तर होते, आपण बघतो आहोत की या दोन्ही प्रोव्हिजन आधी सुद्धा होत्या, मग या परत मेंटेनन्स साठीच्या तरतुदी करण्याची गरज काय भासली? का हा कायदा करण्यात आला? तर हा जो आपला नवीन कायदा आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट, त्यामध्ये काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत मेंटेनन्स बद्दल. या दोन्ही कायद्याचे एक लिमिटेशन्स आहेत. यामध्ये मेंटेनन्स जर मागायचा असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकाला मुलं असणं आवश्यक आहे. खावटी कोणाकडून मागता येऊ शकते आधीच्या कायद्यानुसार? आपल्या मुलांकडून, मुलगा किंवा मुलींकडून. पण असा एखादा ज्येष्ठ नागरिक की ज्याला मुलंच नाहीयेत, कुठलंही अपत्य नाही, त्यांनी कोणाकडून खावटी मागावी? याबद्दल काही तरतुदी कायद्यामध्ये होत्या? निश्चित नव्हत्या. आणि म्हणून मग हा सर्वंकष असा कायदा आलेला आहे जो विशेष कायदा बोरगावजरजींनी आपल्या भाषणात वारंवार सांगितलं. तर या कायद्यामध्ये विशेष अशी तरतूद करण्यात आलेली आहे की खावटी केवळ मुलांकडूनच नाही तर आपला मृत्यूनंतर आपली संपत्ती ज्या व्यक्तीकडे जाणार आहे कायद्यानुसार त्या व्यक्तीकडून सुद्धा खावटी मागता येऊ शकते, पोटगी मागता येऊ शकते या कायद्याच्या मदतीने. ही तरतूद आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती. आपल्या मृत्यूनंतर संपत्ती कोणाकडे जावी यासाठी हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे, ख्रिश्चन असतील तर इंडियन सक्सेशन ऍक्ट आहे, मुस्लिमांसाठी त्यांचा पर्सनल लॉ आहे, अशा प्रत्येक जे काही धार्मिक आहेत त्याचा पर्सनल लॉ आहे, त्याच्यानुसार ते संपत्ती जाते. क्लास 1 आणि क्लास 2 हेअर्स आहेत. पण क्लास 1 मधला कुठला हेअरच नाही. क्लास 1 मध्ये काय आहे की मुलगा, मुलगी, आई असे तीनच जण क्लास 1 मध्ये येतात. मुलाचा मुलगा असेल तर त्या बाबी त्या ठिकाणी आहेत, पण क्लास 1 मधले हेअरच नाही आहेत. आई पण अस्तित्वात नाही आहे, मुलगा पण नाही आहे, मुलगी पण नाही आहे. मात्र प्रॉपर्टी कोणाकडे जाईल? क्लास 2 हेअरकडे, म्हणजे आपला भाऊ असेल त्याच्याकडे, बहीण असेल त्यांच्याकडे, यांच्याकडे ती संपत्ती जाईल. मग एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचं समजा लग्नच झालेलं नाही आहे, वृद्धापकाळात त्याला गरज तर आहे, कुणीतरी त्यांचा सांभाळ करावा, त्यांच्याकडे लक्ष द्यावं, मग अशा वेळेस त्यांनी खावटी कोणाकडून मागावी किंवा त्यांचा सांभाळ कुणी करावा? या ज्या अडचणी आहेत ती त्या या कायद्यानुसार आपल्याला दूर होताना दिसून येतात. आता या कायद्यातल्या महत्वाच्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत त्या आपण बघूयात. एक तर मेंटेनन्स आहे आणि दुसरं वेलफेअर. मेंटेनन्समध्ये म्हटलेलं आहे की प्रोव्हिजन फॉर फूड, रेसिडेन्स, मेडिकल अटेंडन्स अँड ट्रीटमेंट. या चार गोष्टी या मेंटेनन्स या नावाखाली त्या कायद्यानुसार मागता येऊ शकतात. पोटगी द्यावी, पण कशासाठी? माझं उदरभरण व्हावं, फूड, क्लॉदिंग, मला कपड्यांची व्यवस्था व्हावी. तिसरं रेसिडन्स, मला काहीतरी शेल्टर मिळावं, मला राहायला जागा मिळावी. आणि चौथं मेडिकल अटेंडन्स अँड ट्रीटमेंट. हा एक ज्येष्ठ नागरिकांचा खूप महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. वृद्ध झालं म्हणजे आजार पण बऱ्याचदा येतात आणि अशा परिस्थितीत या गोष्टीसाठी सुद्धा मेंटेनन्सची त्या ठिकाणी प्रोव्हिजन असतात. म्हणजे काही मेंटेनन्स ट्रिब्युनल आहे या कायद्यांतर्गत तयार करण्यात आलेलं. त्यांनी आदेश पारित करताना या चार गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांच्या निकडी काय काय आहे? फूड, क्लॉदिंग, मेडिकल अटेंडन्स आणि शेल्टर, रेसिडेंट. या चार गोष्टी या ठिकाणी आपण सगळेजण बसलेलो आहोत. हे मी इथं का दाखवतो आहे त्याचं कारण पण मी आपल्याला नंतर सांगणार आहे. तर तो एक मुद्दा मी या ठिकाणी रिझर्व करतो. दुसरं एक आहे वेलफेअर, म्हणजे प्रोव्हिजन फॉर फूड, हेल्थ केअर, रिक्रिएशन सेंटर, अदर अमेनिटीज नेसेसरी फॉर सिनियर सिटीजन. मग आपण, मी मगाशी म्हटलं की भारत हे एक कल्याणकारी राज्य आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे काय?
की सगळ्यांच्या कल्याणासाठी आपला जो काही देश आहे किंवा आपलं जे शासन आहे त्यांनी काम करावं. मग त्यातले वेगवेगळे संवर्ग आहेत, मग तृतीयपंथी एक व्यक्ती एक त्याच्यातला सेक्ट आहे, त्याच्यानंतर आपले सिनियर सिटीजन आहेत, डाऊन ट्रोडन लोक आहेत, मार्जिनलाइज विकर सेक्शन ऑफ द सोसायटी आहे, बॅकवर्ड क्लास आहेत, विविध जाती धर्मातले लोक आहेत. प्रत्येकाच्या कल्याणासाठी काहीतरी करावं. मग त्या सिनियर सिटीजनसाठी सुद्धा काहीतरी वेगळं करा, त्या ठिकाणी त्यांचं कल्याण व्हावं यासाठी काही तरतुदी यामध्ये करण्यात आल्या. तर त्याच्या वेलफेअरमध्ये काय काय समाविष्ट होतं, तर त्या सिनियर सिटीजनचं समजा उदरवर्णाचा काही अडचण असेल तर त्या गोष्टी, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओल्ड एज होम तयार करणं, म्हणजे त्यानंतर त्या ठिकाणी हेल्थ केअरची सुविधा, रिक्रिएशन, त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्यात असं वेलफेअरच्या याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आता या कायद्यांतर्गत कोण बोडगी मागू शकतं, हु कॅन क्लेम मेंटेनन्स अंडर दिस ऍक्ट, तीन कॅटेगरी मी या ठिकाणी केलेल्या आहेत. एक पहिलं म्हणजे पॅरेंट, आई वडील, वेदर बायोलॉजिकल अडॉप्टिव्ह ऑर स्टेप फादर ऑर स्टेप मदर हु हॅज अटेंड द एज ऑफ 60 इयर्स. बायोलॉजिकल सुद्धा मागू शकतात आणि स्टेप फादर स्टेप मदर. ग्रँड पॅरेंट, आजोबा, हे या कायद्यांतर्गत मोठी मागू शकतात. सिनियर सिटीजन्स हु हॅज अटेंड द एज ऑफ 60 इयर्स, सिनियर सिटीजन सुद्धा मागू शकतात. मग ते पॅरेंट्सच्या डेफिनेशनमध्ये येणार नाहीत काही वेळेस, कारण त्यांना मुलं नसतील, म्हणजे चाइल्डलेस जे काही सिनियर सिटीजन आहेत ज्यांना अपत्य नाही आहेत ते सुद्धा या कायद्यांतर्गत पोटगी मागू शकतात. पुढचं, कोणाकडून पोटगी मागता येते, हू आर बाउंड टू गिव्ह दी मेंटेनन्स. त्यात मुलगा मुलगी, नातू नातवंड यांच्याकडून पोटगी मागता येते या कायद्यांतर्गत, पण ते मायनॉर नसावेत ही एक प्री कंडिशन आहे. अज्ञान नसावेत, सज्ञान असावेत. आता सज्ञान म्हणजे कोण, ज्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे. त्या सज्ञांकडून, मुलीकडून, नातूकडून किंवा नात असेल त्यांच्या, ही पोटगी मागता येऊ शकते. किंवा रिलेटिव्ह, नातेवाईक, कुठलाही नातेवाईक असो, एनी लिगल हेअर ऑफ चाइल्डलेस सिनियर सिटीजन हु इज नॉट मायनॉर अँड इज इन पोजेशन ऑफ ऑर वुड इनहेरिट हिज प्रॉपर्टी आफ्टर हिज डेथ. मी मगाशी जे म्हटलं की कुठलाही नातेवाईक ज्याच्याकडे त्या सिनियर सिटीजनच्या मृत्यूनंतर मालमत्ता जाणार आहे किंवा तो त्या मालमत्तेच्या ताब्यामध्ये आहे, त्या नातेवाईकाकडून ते सिनियर सिटीजन पोटगीची मागणी करू शकतात. आपण हे सोप्या रीतीने समजावून घेण्यासाठी आपण एखादं उदाहरण घेऊयात की अ व्यक्ती आणि ब व्यक्ती असे दोन भाऊ आहेत. अ व्यक्तीचं काही लग्न झालं नाही, ब व्यक्तीचं लग्न झालं, त्याला मुलं नातवंड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. अ व्यक्तीने आयुष्यभर काही काम केलंही नाही किंवा त्याची आयुष्याच्या शेवटी काही प्रॉपर्टी सुद्धा नाही. आता त्या वृद्धापकाळामध्ये त्याची काहीतरी हलाखीची परिस्थिती आहे. मात्र त्याला मुलं नाहीत, त्याला सांभाळ करणारं पण कोण नाही, आणि ब व्यक्ती दोन्ही वेगवेगळे राहतात. म व्यक्तीने प्रॉपर्टी पोटगी कोणाकडून मागावी, अ व्यक्तीच्या मृत्यूनंतर हिंदू सक्सेशन ऍक्ट कसा सांगतो की अ व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता, त्याचे मुलं नसल्यामुळे, त्याचं अपत्य नसल्यामुळे किंवा त्यांचे आई वडील सुद्धा अस्तित्वात नसल्यामुळे, थोडक्यात क्लास 1 हेअर अस्तित्वात नसल्यामुळे क्लास 2 हेअरकडे जाईल. क्लास 2 हेअर म्हणजे भाऊ. मग पोटगी कोणाकडून मागता येईल, भावाकडून. मग अ व्यक्तीची कुठली मालमत्ता असो अथवा नसो, त्याला ब व्यक्तीकडून म्हणजे आपल्या भावाकडून पोटगीची मागणी करता येऊ शकते या कायद्यानुसार. ही तरतूद या आधीच्या कायद्यांमध्ये उपलब्ध नव्हती किंवा अस्तित्वात नव्हती. तर अशा पद्धतीने यांच्याकडून आपल्याला त्या सिनियर सिटीजनला खावटी मागता येऊ शकते. आता हु कॅन अप्लाय, आपण हे बघितलं की कोण पोटगी मागू शकतं, कोणाकडून मागू शकतं, पण त्यासाठी अर्ज कोण करू शकतं हे आपण बघूया. तर या कायद्यातली कलम 5 मधली तरतूद अशी म्हणते
की सीनियर सिटीजन स्वतः म्हणजे ज्यांना जे सीनियर सिटीजन किंवा पेरेंट्स किंवा आई वडील असतील त्यांना स्वतःला अर्ज करता येतो. किंवा आता हे इथं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे, जर ते सीनियर सिटीजन किंवा आई वडील त्या न्यायाधिकरणापर्यंत जाण्यासाठी सक्षम नसतील किंवा त्यांच्या इतर काहीतरी अडचणी असतील, बरेचदा सिनियर सिटीजनचं मानसिक भान हरपलेलं असतं, ते तेव्हा त्या कॅपॅसिटीमध्ये नसतात की ते कुठंतरी जाऊन अर्ज करतील किंवा काहीतरी पोटगीची मागणी करतील किंवा काय हे करतील. अशा परिस्थितीत त्यांच्यातर्फे इतर कुणीही व्यक्ती अर्ज करू शकतो, तुमच्या माझ्यापैकी सुद्धा. किंवा एखादी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, आपल्याकडे एनजीओ बरेच आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन सुद्धा त्या सिनियर सिटीजनच्या वतीने त्या न्यायाधिकरणाकडे अर्ज करू शकते. फक्त